कायम त्यांच्या सानिध्यात किंवा त्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे की त्यांच्याकडून तुम्हाला अजून नवनवीन टेक्नॉलॉजीची माहिती मिळेल आणि जास्तीत जास्त आपली व्यावसायिकता आणि आपले गुण हे वाढवता आले पाहिजे. एक अकाउंट्स आणि वाणिज्याच्या संदर्भात त्याच्यापुढे तुम्हाला या संस्थेच्या माध्यमातून कसे तुमचे हिशेब वगैरे ठेवता येईल या पद्धतीचं बाकीचं कायदेशीर शिक्षण सुद्धा दिलं जाईल. बेसिकली टेक्निकल इन्स्टिट्यूशन मध्ये ते दिलं जात नाही, पण हा चांगला उपक्रम आहे की विद्यादीपच्या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला हिशोब टॅक्स वगैरे वगैरे सुद्धा शिकवलं जाणार आहे. फार किचकट वगैरे नाही, पण ही फार गरजेची गोष्ट आहे. इथून बाहेर पडला की तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा शॉप ऍक्ट काढावं लागेल, शॉप ऍक्टचं लायसन्स काढावं लागतं. नाही काढलं तर अचानक इन्स्पेक्टर येऊन उभा राहायला लागले, बाबा तुमचं लायसन्स कुठं आहे, तर तुम्ही कसं काय व्यवसाय करता. कारण भारतामध्ये असं की स्वतःचा व्यवसाय करायचा झाला तर पहिल्यांदा स्वतःला त्यासाठी त्यांच्याकडून लायसन्स काढून घ्यावं लागतं. तर साताऱ्यामध्ये अशा पद्धतीची सोय ह्या फाउंडेशन